SJPL सोनी ग्रा ज्वेलर्स सादर करीत आहेत MPC न्यूज पॉडकास्ट। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रा ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे, जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन। नमस्कार, MPC न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023। मी अमित यादव, पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचं घेऊयात थोडक्यात आढावा। सुरुवातीलाच एक मोठी बातमी। G20 बैठकीच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व G20 प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल लेझिमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला। ढोल लेझिम टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली। G20 बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं। पालकमंत्र्यांनी काही प्रतिनिधींशी संवाद देखील साधला। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्या कुस्तीवेळी पंच असलेल्या मारुती सातव यांना फोनवरून धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाडला 4 पॉईंट दिल्यानं सध्या वाद निर्माण झाला आहे। यामध्ये आपल्या मुलावर अन्याय झाल्याची भावना सिकंदरच्या वडिलांनी व्यक्त केली आहे। मुंबई पोलीस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोनवरून त्यांना धमकी दिली। या प्रकरणातील फोन रेकॉर्डिंग देखील समोर आलं आहे। संग्राम कांबळे यांच्यावर पुण्यातील विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तळेगाव चाकण शिकरापूर रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक जास्त प्रमाणात असते, त्यामुळे चाकणच्या तळेगाव चौकात ग्रेड सेपरेटर बांधण्याची सूचना खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केली। नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड रस्त्याच्या DPR सादरीकरणाची बैठक सोमवारी पुण्यात पार पडली, त्यावेळी डॉ कोल्हे यांनी ही सूचना केली। माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खंडणी घेतल्याच्या आरोपावरून डेक्कन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। प्रवीण चव्हाण यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये फिर्यादीकडून 1,22,00,000 रुपयांची खंडणीची मागणी केली होती। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रा ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे, जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन। बातमी पुण्यातून। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी G20 बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली। त्यांनी विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली। जागतिक भरड धान्य वर्ष 2023 निमित्तानं अधिक पौष्टिक तत्व असलेली बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचं महत्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे। त्या अनुषंगानं G20 बैठकस्थळी देखील भरड धान्याचं महत्व सांगणारी माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे। भरड धान्य आणि त्यापासून बनवलेल्या प्रक्रिया पदार्थांची राणे यांनी विशेष माहिती घेतली। पुढची बातमी पिंपरी चिंचवडमधून। तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानं शहराच्या विविध भागात बांधलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींची परिस्थिती अतिशय खराब झाली आहे। इमारतींना तडे गेले आहेत, टेरेसमधून पाणी गळती होते, काही अनुचित प्रकार घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे PMRDने या घरांची दुरुस्ती करून द्यावी किंवा पुनर्विकास म्हणजेच रिडेव्हलपमेंट करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी PMRDAकडे केली आहे। तसंच हस्तांतरण शुल्काबाबत नियमावली तयार करण्याची सूचना त्यांनी केली। पुणे शहरातील तापमानात सोमवारी काही अंशी वाढ झाली असून किमान तापमान हे 10.6 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 31 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे। मागील आठवड्यातील सोमवारपासून गेल्या 8 दिवसात पारा हा 7 ते 9 अंश सेल्सिअस वर होता, तो आज 10 अंश पार गेला असून काही भागात किमान तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे। यामुळे कडाक्याची वाटणारी थंडी आता गुलाबी आणि आल्हाददायक झाली म्हणायला हरकत नाही। पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह 4 अधिकारी दुबई दौऱ्यावर गेले आहेत, त्यामुळे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याकडे सोमवारपासून 22 जानेवारीपर्यंत आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे। दुबईमध्ये विकसित करण्यात आलेल्या सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास, त्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आयुक्त शेखर सिंह व इतर अधिकारी गेले आहेत। हा दुबई दौरा रविवारपर्यंत असणार आहे। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रा ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे, जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये
G20 राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. G20 राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची 2 दिवसीय बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ परिसरात चर्चासत्राच्या निमित्तानं विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी आले असताना सुरुवातीला त्यांच्या हस्ते विद्यापीठात वृक्षारोपण करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं 14 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन 15वा साजरा करण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयात तसंच सार्वजनिक उपक्रमांमध्ये मराठी युनिकोडचा वापर करण्याबाबतचं परिपत्रक अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी निर्गमित केलं आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 14 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन 15वा साजरा करण्यात येत आहे. या दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत राहा mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.